तर काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो, त्यांचेच पटोले सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंवर ही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे या संदर्भात. काँग्रेस दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष पटोले सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. महाराष्ट्र अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागा, खासदार संजय धोत्रेंना दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलंय.